नमस्कार. अकोल्याचं आराध्य दैवत रागरणेश्वर महोत्सव सुरू होणार आहे आणि त्याच महोत्सवाची संपूर्ण तयारी, संपूर्ण आढावा आपण जाणून घेणार आहोत. आता कावड पालखीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपण आहोत डापी रोडला. कावड नंबर आहे 1 नंबर आणि आपल्या कावडचं नाव आहे डापी रोड वासी. आणि आपल्यासोबत आहेत पूर्ण डापी रोड वासी सदस्य सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याबद्दल संपूर्ण कावड यात्रेची माहिती जाणून घेऊयात. नमस्कार सर. हर बोला महादेव. प्रकाश गायकवाड डापिवासी ही आता जी पालखीची तयारी आपली सुरू आहे ही किती दिवसापासून सुरू आहे? हे आता याला झालं 23 वर्ष. 23 वर्षापासून आम्ही आनंद आहोत. किती भरण्यांची असते ही भरणे? आम्ही असं असते आमचं की आमचं भरपूर भरणे असतात. समजा 1000-1200 भरणे असतात. आम्ही पाहतो की सगळ्यात मोठी आमची डापिवासीचं एक नाव राहिलं पाहिजे. त्या हिशोबाने आम्ही सगळ्यात मोठी गावं आणायची कोशिश करतो. आकडा नाही वाढत जातो. दरवर्षी 23 वर्षांची परंपरा आहे आणि ती दरवर्षी भरण्यांचा एकंदरीत आकडा नाही आहे. तो आकडा वाढत जातो आणि पूर्ण सदस्यांचा ते सहमत. आम्ही कमसे कम 12-15 हजार मुलं असतात आणि आम्ही रविवारी इथून निघतो वागलेला आणि दुसऱ्या दिवशी तिथून म्हणजे रात्री आम्ही 12 वाजता इथून निघतो वागोलीहून. इथं सोमवारी आम्ही इथं अकोला येतो राजराजेश्वर मंदिरात अभिषेक करायला. आपल्या आरआरसीच्या माध्यमातून पूर्ण कावड आपले दर्शक पाहत आहेत. या दर्शकांना कावड महोत्सवाबद्दल तुम्ही काय शुभेच्छा द्याल? हे एक आमचं सगळं एक भक्ती आणि एक एकतेचं प्रतीक. आम्ही एक सगळ्या पब्लिकला हे करतो किंवा एकी असेल तर आपण काही करू शकतो. त्या हिशोबाने आम्ही एक हे सगळे कावड एक छोटे कावड आम्ही सगळ्या मोठ्या कावड होत्या काही आम्ही सगळे एक करून आम्ही एक मोठी कावड आणली पूर्ण डापिवळवासी एकतेचं प्रतीक म्हणून आम्ही उत्सव चांगला करतो राजराजेश्वर मंदिरात. एकतेचं प्रतीक म्हणून उत्सव राजराजेश्वर मंदिरात आपण चांगला करतोय आणि अशीच श्रद्धा आणि भावना नेहमीच सोबत राहील. ही पालखी लांबी रुंदी किती आहे आणि याच्यावर कोणती मूर्ती साकारणार आहोत आपण? आणि मूर्ती आहे याच्यावर भोलेनाथची मूर्ती आहे नंदीवर बसलेली आणि आपली जे लंबाई आहे ती आहे आपली 180 फूट आणि उंची जी राहते ती आपली राहते 16 फूट आणि जे साईट राहते हे 15 फूट राहते. ते आमचं म्हणणं हेच आहे सगळ्यांना की जे गेट लावतात पूर्ण डापी रोडवर समजा किंवा तिकडे नवीन शहरातनी की त्यांना गेट ते 16 फुटाच्या वरचं लावा आणि हाईट जे राहते याची कमांची ते कमसे कम 15 फुटाच्या वर घ्यावी बस एवढीच विनंती आहे. आज आमच्या कावळ्याला 22 वर्ष होत आहे पूर्ण. आमचे जे सर्व डापी रोडवासी आहे युवा जनरेशन फुल उत्सवानी आणि जोरात आणि जमात हे कावळ कधी न थांबणारी कावळ आहे आणि सर्वात मोठी कावळ आहे. या कावळसाठी भरपूर एरियातले लोक ताकद लावत आहेत पण त्यांना यासाठी भरपूर ठिकाणी फिरावं लागते पण आम्ही सर्व एकजूट आहे आणि एकजुटीने आम्ही हे कावड आणतो. फक्त आमचं एकच म्हणणं आमच्या बालूभाऊनी तर सर्व सांगितले तुम्हाला. अजून आमची एकच विनंती आहे जे राजराजेश्वर महाराज मंदिराचे जे काम चालू आहे त्यांनी जे समोरचं जे गेट आहे तिकडून आमच्या पालख्या कावडा वगैरे येतात म्हणजे मागची साईडले अगर तसंच त्यांनी एक मोठं गेट अगर परमनंट बनवलं तर जेणेकरून इकडलं पालख्या येतील आणि तिकडलं बाहेर निघतील अगर हे त्यांनी पस्ता वगैरे ठेवलं तर आम्हाला कधीच तर योग्य होईल. नक्कीच तुमच्या ज्याही अपेक्षा आहेत त्या तिथपर्यंत नक्कीच पोहोचतील. पालखी सोहळा सुरू झालेला आहे आणि प्रचंड भक्तांची गर्दी आपण बघतोय. सगळ्यांना शुभेच्छा.
दैवत श्री राजेश्वर महोत्सवाला येत्या श्रावण सोमवारी सुरुवात होणार आहे आणि त्याआधी आपण घेतोय पूर्ण कावडची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतोय आणि आपल्यासोबत मंडळ जुळलेलं आहे. त्या मंडळाचं नाव आहे श्री भाबडेश्वर शिवमंदिर रेणुकानगर डापकी रोड. त्यांचे अध्यक्ष आपल्यासोबत जुळलेले आहे आणि कावडची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतोय. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता कावडची संपूर्ण तयारी इथे सुरू झालेली आहे. अतिशय जल्लोषात आणि आनंदात हे लोक कावड महोत्सवाला सुरुवात करतायत आणि आपण अध्यक्षांशी बोलणार आहोत की ही कावड जी आहे ही तुमची प्रथा किती वर्षापासूनची परंपरा आहे. आमची 25 वर्षापासून चालू आहे परंपरा आहे आणि आमची भाबडेश्वर मित्र मंडळ खूप मोठं मंडळ आहे आणि 2500 ते 2000 संख्या आमची शिव भक्त आहे सगळ्या शक्तींची आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही एकशे एक भरण्यांची कावड या मंडळाची असते आणि कावड 101 भरण्यांची आणि आमच्या किती फूट आणि किती लांबीची निरुंदी 50 फूट लांबीची आणि 101 भरण्याची. यावेळेस कुठली देखावातून याच्यावर सादर झाकी कुठली सादर करणार आहे? शिवाजी महाराजांची आमची झाकी केलेली आहे खूप मोठी अकोट फाईल तर राजेश्वर मंदिरापर्यंत आणणार. आमच्या आपल्या सर्व प्रेक्षकांना आपल्या कावड पालखीच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? आम्ही जो पालखीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा आम्ही सोबत आणणार आहोत आणि त्या शिवाजी महाराजांनी जसं आता महिलांवर अत्याचार महाराष्ट्रात सुरू आहेत त्याबद्दल शिवाजी महाराजांनी जसा चौरंगा केला होता त्याचप्रमाणे आताही महिलांविषयी सर्व जे कोणी युवक मंडळी आहेत त्यांनी संघटित होऊन आणि युवतींनीसुद्धा स्वतः सक्षम होऊन याविषयी सर्वांनी सहभागी व्हावे व आपलं शक्ती आपल्या हिशोबाने दाखवावी. खूप सुंदर संदेश त्यांनी दिलेला आहे की युवतींनी पण पुढाकार घ्यावा आणि आपल्या शक्ती त्यांनी तिथून दाखवून त्यांनी सुद्धा कावड पालखीमध्ये सहभाग घ्यावा. मी नेहा पाटील कॅमेरा पर्सन पवन हिडे सोबत आरएसी न्यूज अकोला. आपलेश्वर महाराज की राज राजेश्वर भगवान की जय. सब देख रहा है परमेश्वर राज परमेश्वर. आराध्य ग्रामदैवत श्री राजराजेश्वर महोत्सव येत्या श्रावण सोमवारी, पण त्याआधी आपण कावड पालखीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्यासोबत जुळलेला आहे हरिहर शिवभक्त मंडळ हरिहर मंदिर हरिहर पेठ असं एक मन. आपण त्यांच्याबद्दल कावड पालखीची माहिती संपूर्ण जाणून घेतोय. कावडची सुरुवातच इथून झालेली आहे आणि आपण हरिहर शिवभक्त मंडळ हरिहर मंदिर हरिहर पेठ या मंडळाशी आपण बोलतो आहे आणि या या पालखीचे अध्यक्ष आपण त्यांच्याशी बोलतोय. सर तुमचं नाव? माझं नाव अंकुश गजानन राव. तर या संपूर्ण पालखीला किती वर्ष झालेले आहे? यावर्षी आमचं 26 वर्ष आहे. हरिहर भक्त मंडळाने सर्वात प्रथम अकोल्यामध्ये कावड चालू केलेली होती. यावर्षी आमची कावड 140 फूट लांब 15 फूट रुंद आहे. 1111 भरण्याची कावड आहे. विशेष आकर्षक म्हणजे यावेळेस विठ्ठलाची मूर्ती आणि हरे महाराजची मूर्ती आमच्या कावडवर राहणार आहे आणि 2000 शिवभक्त सोबत राहतील. 2000 शिवभक्त सोबत आहेत. हरिहर मूर्ती आणि विठ्ठल मंदिराची ते अतिशय देखावा ते सादर करणार आहेत आणि कार्यकर्ते किती याच्यात सहभाग असतो कार्यकर्त्यांना? 2000 शिवभक्त पूर्ण सहभागी राहतात. आमच्या या आपल्या या दर्शकांना सगळ्या दर्शकांना कावड पालखीच्या माध्यमातून तुम्ही कुठला संदेश देऊ इच्छिता? सर्वात जास्तीत जास्त संख्येने लोकांनी सहभागी व्हावं, कावड यात्रेचा लाभ घ्यावा. आपल्या अकोल्यामध्ये संपूर्ण देशामध्ये म्हणजे नव्हे तर आपल्या अकोल्यामध्ये फक्त हा सण साजरा होतो. लोकांनी आता आनंद घ्यायला पाहिजे हे आमची इच्छा आहे. भक्त मंडळ यांनी सुरुवातीला 1998 पासून सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला 201 भरण्याची कावड निघली होती. त्यानंतर आम्ही 500 भरण्याची कावड सुरुवात केली. आणखी आता 1111 भरण्याची कावड आहे. यावर्षी प्रमुख आकर्षण म्हणून विठ्ठलाची मूर्ती या कावडवर हरिहर महाराजांची मूर्ती सुरुवातीपासूनच आहे. तर आमच्या मंडळामध्ये 2000 कार्यकर्ते सोबत असतात. कोणालाही कोणत्या गोष्टीचा त्रास नसते. केव्हाच सर्व भक्तांचे जेवणची सोय पाण्याची सोय सर्व व्यवस्थित असते. सगळ्याच अकोलेकरांनी नव्हे तर इथे सगळे जे भक्त येतील त्या सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा. मी नेहा पाटील कॅमेरा पर्सन पवन हिंगडे सोबत आरआरसी न्यूज अकोला.